मुळात ज्यावेळी विभीषण देखील प्रभु श्रीरामचंद्रांकडे आले त्यावेळी वानर वीर होते अनेक, ते सगळे म्हणाले की साहेब याला कशाला घेता, आपल्याकडे महापराक्रमी वीर हनुमान आहेत, सुग्रीवासारखा महावीर आपल्याकडे, अंगदासारखा शिष्टाई करणारा आपल्याकडे, जांबुवंतासारखा बुद्धिमान आपल्याकडे, लक्ष्मणासारखा वीर आपल्याकडे, तुम्ही कशा करता याला घेता? तेव्हाच प्रभू श्रीरामांनी सांगितलं की एक लक्षात ठेवा, यांच्या आल्यानंतर तिथली भित्तम बातमी मिळेल हे तर खरं आहे, पण यांच्या आल्यामुळे रावण मनातनं पराभूत होईल, आणि जो नेता मनातनं पराभूत होतो तो कधी विजय मिळवू शकत नाही। आणि म्हणून आता कोण पराभूत मनातनं झालाय वगैरे मी बोलत नाही, मी फक्त दाखले देतोय, आणि माझी मीडियालाही हात जोडून विनंती आहे, मी कोणाला रावण म्हणत नाहीये, मी कोणाला विभीषण म्हणत नाहीये, मी कोणाला राम म्हणत नाहीये, त्यामुळे कृपया ते जोडून यांनी यांना असं का म्हटलं, त्यांनी त्यांना, मी संजय राऊत नाही, लक्षात ठेवा।